च्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. इतर पक्षांनीही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली एनडीए च्या. पण तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पदासाठी यांना आरएसएसचा पाठिंबा आहे? माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. गेल्या दोन निवडणुका 2014 2019 ज्या रुबाबात 56 इंचाची नसलेली छाती पुढे काढून मोदी जात होते ते चित्र तुम्हाला आज दिसत नाही. मोदींचा चेहरा बघा, मोदींची बॉडी लँग्वेज बघा, मोदींची भाषा पहा. पक्षामध्ये विरोध आहे ही माझी माहिती, संघाचा विरोध आहे. मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झालाय. पराभूत झालेला माणूस प्रधानमंत्री कसा होऊ शकतो? तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढली, तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय. हे काय त्या महारा देशाच्या जनतेला जे मूर्ख समजता का? जर तुम्हाला खरोखर लोकशाहीची चाळ असेल तर तुम्ही पक्षामध्ये संसदीय पक्षामध्ये मतदान घ्या आणि मोदी पाहिजेत का विचारा. माझी जी माहिती आहे त्यानुसार मोदींचा मार्ग सरळ नाही. मोदींनी सरकार बनवायचा जबरदस्तीने प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार हे टिकणार नाही, हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतोय. म्हणून ही सगळी राज्यात रडारड सुरू आहे. मोदींना पक्षातच विरोध आहे. मोदींची ती जी दादागिरी होती ईडी सीबीआय इन्कम टॅक्स बहुमताच्या ताकदीवर मोदी शहांची, यापुढे चालणार नाही. आमच्यासारखे लोक मरायला तयार आहेत देशासाठी आणि लोकशाहीसाठी, असे असंख्य लोक आहेत. राऊत साहेब, मी यासाठी तुम्हाला विचारतो आहे.